बेळकिया येथे दसरा महोत्सव कार्यालयाचे उद्घाटन, यात्रा वर्गणी शुभारंभ। येथील प्रसिद्ध दसरा महोत्सव सोमवार तारीख 26 सप्टेंबर पासून शनिवार तारीख 8 ऑक्टोबर पर्यंत होत असून, दसरा महोत्सव कार्यालयाचे उद्घाटन बुधवार तारीख 21 रोजी सुरेश हिरेमठ स्वामी गळदगा यांच्या पौरोहित्याखाली विधिवतपणे करण्यात आले। बाबासाहेब उपाध्ये यांच्या हस्ते कार्यालय व डिजिटल फलकाचे पूजन करून कार्यालय प्रवेश करण्यात आले, तर श्री कल्याण सिद्धेश्वर फोटो प्रतिमेचे पूजन दत्तसाखर कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील यांच्या हस्ते करून श्रीफळ वाढविण्यात आले, तर दिवंगत अशोक नारे व कुमार चराटे यांच्या फोटो प्रतिमेस मालार्पण युवा नेते ग्रामपंचायत सदस्य दत्तकुमार पाटील व PKPSचे माजी अध्यक्ष जनगौडा दत्त पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, तर बलराज चराटे यांनी भगवान महावीरांच्या फोटोस पुष्पार्पण केले। याप्रसंगी सामूहिक आरती करण्यात आली। स्वागत व प्रास्ताविक दसरा कमिटीचे सदस्य मलगौडा पाटील यांनी केले। यावेळी वर्गणी पावती पुस्तकाचे पूजन शिवानंद स्वामी यांनी केले, तर वर्गणीचे पहिले मानकरी विशाल अशोक चौगले हे ठरले। याप्रसंगी ग्रामपंचायत अध्यक्ष असोव विद्या देसाई, ज्येष्ठ नेते आरजी डोमणे, इंद्रजित पाटील, सुनील नारे, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद कुमार पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले। वर्गणी कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आपण सर्वजण जमलो आहोत आणि आज ह्या वर्षी 2 वर्षापूर्वी दसरा झाला नाही आणि ह्या वर्षी आता मोठ्या प्रमाणात दसऱ्याचं नियोजन केले आहे। 5 दिवसाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, तरी तुम्ही सर्व ग्रामस्थांनी आणि सगळ्यांनी मिळून दसरा चांगल्या पद्धतीनं व्हावा अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करते आणि माझे 2 शब्द संपवले। ಬೆಳ್ಕ್ಯಾಳ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ದಸರಾ ಮಹೋತ್ಸವ ಕಮಿಟಿಯ ವತಿಯಿಂದ ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ದಸರಾ ಕಮಿಟಿಯ ವತಿಯಿಂದ ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಊರ ಗಣ್ಯಮಾನ್ಯರ ವತಿಯಿಂದ ಈಗ ಆಫೀಸ್ ಉದ್ಘಾಟನೆ ಆಗಿದೆ। ಇಲ್ಲಿಂದ ಮುಂದೆ ಅವರು ವರ್ಗಣಿ ಕೊಳೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಇವತ್ತು ಮುಹೂರ್ತದಿಂದ ಚಾಲು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಈ ವರ್ಷ ದಸರಾ 5 ದಿವಸ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಮಾಡೋದಿದೆ। 2-3 ವರ್ಷ ಕೊರೋನಾ ಇದ್ದ ಮಹಾಮಾರಿಯ ಸಲುವಾಗಿ ಸರಳವಾಗಿ ದಸರಾ ಆಚರಿಸಿ ತಾವೆಲ್ಲರೂ ಸಹಕರಿಸಿದ್ದೀರಿ। ಅದೇ ರೀತಿ ಈ ವರ್ಷ ಅತಿ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಇವತ್ತು ಈ ವರ್ಷ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ದಸರಾ ಆಚರಣೆ ಮಾಡಿದ್ರು। ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಇಂಟರ್ನ್ಯಾಷನಲ್ ಕುಸ್ತಿ 7 ತಾರೀಕಿಗೆ ಇಂಟರ್ನ್ಯಾಷನಲ್ ಕುಸ್ತಿ ಹಾಗೂ ಅಂತಾರಾಜ್ಯ ಕುಸ್ತಿ ಮೇಳವನ್ನು 7ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ। ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಕಡೆಯಿಂದ ಜನರು ಆ ಕುಸ್ತಿ ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಮತ್ತು ನಮ್ಮ ದಸರಾ ಉತ್ಸವವನ್ನು ನೋಡಲಿಕ್ಕೆ ತಮ್ಮಲ್ಲಿಗೆ ಎಲ್ಲ ಭಾಗದ ಜನರಿಗೆ ನಾನು ಆಮಂತ್ರಣ ಕೊಡ್ತೀನಿ। ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಈ ದಸರಾ ಹಬ್ಬ ಮೈಸೂರು ಫಸ್ಟ್ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಮೊದಲನೇ ನಂಬರ್ ಇದ್ದು ಬೇಡಿಕೆಯ ದಸರಾ ಇದು 2ನೇ ನಂಬರ್ ಅದ। ಅದಕ್ಕೆ ತಾವೆಲ್ಲರೂ ಸಹ ಈ ದಸರಾಕ್ಕೆ ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಬರಬೇಕಂತ ಈ ವೇದಿಕೆ ಮುಖಾಂತರ ಆಮೇಲೆ ವಿನಂತಿಸ್ಕೊಳ್ತೀನಿ। ನಮ್ಮ ದಸರಾ ಕಮಿಟಿಯ ವರ್ಗಣಿ ಹೊಳೆ ಮಾಡುವಂಥ ಆಫೀಸನ್ನು ನಾವು ಓಪನಿಂಗ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ। ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಎಲ್ಲ ಮೆಂಬರ್ಗಳು ಬಂದು ಊರಿನ ಜನರ ಎಲ್ಲ ಹಿರಿಯರು ಬಂದು ಸಹಕರಿಸಿದ್ದೀರಿ। ಇದೇ ಪ್ರಕಾರ ಸಹಕಾರ ನಮ್ಗೆ ಪೂರ್ತಿ ಈ ಜಾತ್ರೆ ಮುಗಿಸ್ ತನಕ ಇರಲಿ ಅಂತ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಎಲ್ಲರಲ್ಲಿ ಬೇಡ್ಕೋತೀನಿ। ಹಾಗೂ ಈ ವರ್ಷದ ಒಂದು ಹೊಸದಂದರೆ ಈ ಸಲ 5 ದಿವಸ ಜಾತ್ರೆ ಇರ್ತದೆ। ಮೊದಲು ನಮ್ಮದು 2-3 ದಿವಸ ಜಾತ್ರೆ ಇರ್ತಿತ್ತು, ಆದರೆ ಈ ಸಲ 5 ದಿವಸ ಜಾತ್ರೆ ಮಾಡೋದು ಮಾಡಿದ್ದೆ। ಅತಿಶಯ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಜಾತ್ರೆ ಮಾಡೋದೈತಿ। 2 ವರ್ಷ ಜಾತ್ರೆ ಮಾಡೋಕ್ಕೆ ನಮಗೆ ಶಕ್ತಿ ಆಗಿಲ್ಲ, ಆದರೆ ಈ ವರ್ಷ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಅತಿಶಯ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಜಾತ್ರೆ ಮಾಡೋಣ, ಎಲ್ಲರೂ ಸಹಕರಿಸಬೇಕಂತ ನಮ್ಮ ದಸರಾ ಕಮಿಟಿ ವತಿಯಿಂದ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಹಾಗೂ ಬೇಡ್ಕ್ಯಾಳ ಗ್ರಾಮಸ್ಥರಲ್ಲಿ ನಾನು ಕಳಕಳಿಯ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀನಿ। या प्रसंगी ऋषिकेश इनामदार सरकार, ग्राम पंचायत सदस्य संजय पाटील, प्रशांत पाटील, पिंटू आर्गे, अब्दुल पटेल, सचिन पाटील, शिवानंद बिजले, सुरेश सुतार, माजी अध्यक्ष शंकर पाटील, महावीर पाटील, बाबूराव नारे, नानासाहेब पाटील, अण्णासाहेब नलवडे, अभय खोत, बाबूराव खरात, विष्णू पाटील, प्रकाश तारदाळे, राजू हनबरट्टी, चंद्रकांत टोने, शिवप्पा सुभेदार, मोहम्मद मुल्ला, विलास थराकर, अजित बेनाळे, अशोक सुभेदार, चंद्रकांत कुंभार, अनिल देशपांडे, अमोल कुटनवर, इरगौडा चौगले, पोपट सुभेदार, संतोष सुभेदार, दत्ता कुंभार यांच्यासह ग्रामस्थ कार्यकर्ते उपस्थित होते। बाळासाहेब शिंदे यांनी आभार मानले।